इयत्ता चौथी, विषय मराठी। आज आपण धाडसी हाली हा पाठ बघणार आहोत। धाडसी हाली, हाली हे एका आदिवासी मुलीचं नाव आहे। तिने कोणतं धाडस केलं, कोणता पराक्रम केला हे आपण या पाठात आज अभ्यासणार आहोत। बघा मग आता तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणी म्हणेल झुरळांची, कोणी म्हणेल छट झुरळाला काय घाबरायचं आहे, आपण जवळ गेलं तरी ते पळून जातं। कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय असतं घाबरण्यासारखं, दिवा लावला की अंधार गायब। पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे, तर तुम्हाला काय वाटेल? छे, वाघाला काय घाबरायचं, असं म्हणायची हिम्मत कोणी करेल? नाही ना। पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले। हाली बरप ही ती धाडसी मुलगी। बघा पाठाचं नावच काय म्हटलं होतं आपण, धाडसी हाली। तर तिने काय केलं? धाडसी हालीने आपल्या बहिणीचे वाघापासून प्राण वाचवले। या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 2013 वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला। वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा कोणाला दिला जातो? नाशिकमधील बापू गायधनी यांनी भीषण आगीतून लहान मुलांना आणि जनावरांना वाचवले। काय नाव होतं त्यांचं? नाशिकमधील राहणारे होते ते, बापूराव गायधनी। वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा पुरस्कार कोणाला दिला जातो? बघा नाशिकमधील, कुठलचे होते ते? बापूराव गायधनी नाशिकमधील राहणारे होते। त्यांनी भीषण आगीतून लहान मुलांना आणि जनावरांना वाचवले, त्यासाठी त्यांनी स्वतःचा प्राण गमावला। स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्यांच्या या अतुलनीय शौर्याच्या स्मरणार्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुलामुलींना वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो। तर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हालीला मिळाला। का बरं मिळाला? तर तिने वाघाच्या तावडीतून आपला जीव धोक्यात घालून आपल्या बहिणीची सुटका केली। तिच्या या धाडसाबद्दल तिला 2013 हा पुरस्कार देण्यात आला। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे। कोणतं धरण आहे? तानसा। या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे। अभयारण्य म्हणजे काय? प्राणी किंवा पक्ष्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग, त्याला काय म्हणतात? अभयारण्य। तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत। या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात। त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे, त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो। जंगलाची, तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते। ते निर्भय असतात। जंगल ही आपली संपत्ती आहे, तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात। तानसा धरणाच्या परिसरातील 8 गावजवळ नानगावच्या जमनाचा पाडा आहे। आता पाडा म्हणजे काय? इथं तर आदिवासींची छोटीशी वस्ती, तिला पाडा असे म्हणतात। तेथे हाली बरप ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती। निसर्गाच्या सहवासात लहानची मोठी झालेली, पाणीदार डोळ्यांची, सावळ्या रंगाची काटखाली बरप ही वारली आदिवासी समाजाची आहे। कोणत्या समाजाची होती ती? वारली आदिवासी समाजाची। हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते। काय होते हालीच्या वडिलांचे नाव? रघुनाथ। कुठे कामाला होते ते? तर रेल्वेत। एका अपघातात त्यांचा हात निकामी झाला। निकामी झाला म्हणजे काय? त्यांचा हात कामातून गेला, त्यांना त्या हाताने काम करता येईना। घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले? चला आपण तिच्याकडूनच ऐकूया। हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या। प्रश्न: तू जंगलात कशासाठी गेली होतीस? तुझ्यासोबत कोण होतं? हालीने उत्तर दिलं, लाकडं आणायला गेल तू, म्हणजे लाकडं आणायला गेलते। माझे सोबत माझी मोठी बहीण, काय नाव होतं तिचं? शकुंतला। पाठीमागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला। पाठीमागशी म्हणजे पाठीमागून कोणी हल्ला केला? तिच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला। तिचा पाठीचा लचका तोडला, तोडला म्हणजे तोडला। मांडी आणि पायाचा लचका कारला, कारला म्हणजे काय? काढला। बहीण जखमी झाली। प्रश्न: तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस? हाली सांगते, मी आधी घाबर घाबरशी झालो, म्हणजे मी आधी घाबरले, मग दगड आपटली। लांब लांबची लोक आरडाओरडा केलवर धावत आली, मी जोरात मोठी मोठी दगड आपटली,
वाघाला दगड लागली, मग वाघ पळून गेला. पळून गेला म्हणजे हालीने दगड मारल्यावरती वाघ पळून गेला. प्रश्न, लोकांनी काय मदत केली? हाली सांगते, मी आरडाओरडा केला तेव्हा काही लोक लाकडा गोळा करीत होती, काही लोक लाकडं गोळा करीत होती, ती पण धावत आली. प्रश्न, ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली? हाली सांगते, गावच्या लोकांनी सांगला, म्हणजे गावच्या लोकांनी सांगितली. प्रश्न, तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेले? हाली सांगते, पहिल्यांदा. पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा शहापूरचे दवाखान्यात नेली. शहापूरला जो दवाखाना होता त्याच्यासाठी प्राथमिक उपचारासाठी तिच्या बहिणीला नेण्यात आलं. मग ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटला नेली. सिव्हिल हॉस्पिटला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी दवाखाना. नंतर तिला ठाण्याच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. प्रश्न, तुझी बहीण वाचली का? हाली सांगते, बहीण वाचली. प्रश्न, बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटतं? हाली सांगते, आम्हाला बरा वाटला. बरा वाटला म्हणजे मला चांगलं वाटलं किंवा आम्हाला चांगलं वाटलं. प्रश्न, तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी कोणी मदत केली? हाली सांगते, आमचा मामा पांडू किरकिरे यांनी लई मदत केली. गावचे लोक, शहापूरचे लोक यांनी सुधीक मदत केली. सुधीक म्हणजे यांनी सुद्धा मदत केली. गावचे शिक्षकांनी सुधीक मदत केली. प्रश्न, तुझं पेपरात नाव आलं, बातमी छापून आली तेव्हा तुला कसं वाटलं? हाली सांगते, चांगला वाटला. प्रश्न, तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं. तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस? हाली सांगते, दिल्लीला माझ्यासोबत माझी आई, माझा मामा होता. प्रश्न, दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं तेथील अनुभव सांग. हाली सांगते, दिल्लीला गेल्यावर चांगला वाटला. तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरा होती, म्हणजे आणखी तिथं दुसरी पण मुलं होती. काही पोरांची हत्तीवर्षी मिरवणूक काढली. काही मुलांची काय केलं तर हत्तीवरून मिरवणूक काढली. मी मोटारीशी फिरलो, म्हणजे मी मोटारीने किंवा गाडीने फिरले. चांगला खायला मिळाला, चांगलं छान छान खायला मिळालं. खेळायला मिळाला, म्हणजे खेळायला मिळालं. 15 दिवस दिल्लीत होतो, म्हणजे 15 दिवस मी दिल्लीत होते. प्रश्न, तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला? मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला. प्रश्न, तू किती शिकलीस? हाली सांगते, मी शाळेत गेलो नाही. हाली काय म्हणते, मी शाळेत गेलेले नाही. आमची गरिबी, कुटुंब मोठा म्हणून शाळेत गेलो नाही. हाली म्हणते, आमची गरिबी होती आणि कुटुंब कसं होतं, मोठं होतं, म्हणून मी काही शाळेत गेले नाही. प्रश्न, तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील? हाली म्हणते, घाबरले नाही पाहिजे. काय सांगते हाली? घाबरले नाही पाहिजे, लोकांना वाचवले पाहिजे. प्रश्न, एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला, सगळ्यांनी तुझं कौतुक केलं, मग तुला काय वाटलं? हाली म्हणते, मला चांगला वाटला. मला कसं वाटलं? छान वाटलं. पण मला काम मिळाला असता, पण जर मला काम मिळालं असतं तर जास्ती चांगला वाटला असता, तर जास्त चांगलं, जास्त छान वाटलं असतं. प्रश्न, सध्या तू काय करत आहेस? हाली म्हणते, मी लग्न करून, हालीचं बघा आता लग्न झालं आहे, रातांधळे पाड्याला राहती. दुसऱ्या पाड्याचं नाव आहे रातांधळे, दुसऱ्या वस्तीवरती आता राहती. दिवसभर मोलमजुरी करती. हालीचे आभार मानून आम्ही निघालो तेव्हा तिचं झाडस, तिची परिस्थिती यांचाच विचार आमच्या मनात होता. बघा, हा पाठ कुणी लिहिला आहे? ही हालीची मुलाखत कुणी घेतली? बघा, प्राध्यापक जयवंत पाटील यांनी घेतलेली आहे. तर आता मुलांना तुम्ही काय करायचं आहे, या पाठाखाली जो स्वाध्याय दिला आहे तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचा आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. बाय बाय.